ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम श्री परमात्मने नमः। अध्याय आठवा। समुद्रातून अमृत बाहेर येणे आणि भगवंताचे मोहिनी अवतार धारण करणे। शुक म्हणाला, शंकरांनी विष प्याल्यामुळे आनंदित झालेल्या देवासुरांनी पुन्हा नव्या उत्साहाने समुद्रमंथनाला सुरुवात केली। नंतर समुद्रातून कामधेनू प्रकट झाले। हे राजा, ती अग्निहोत्राला लागणारी सामग्री देणारी होती, म्हणून ब्रह्मलोकापर्यंत पोहोचविणाऱ्या यज्ञासाठी उपयोगी पडेल असे पवित्र हवीर द्रव्य मिळवण्यासाठी वैदिक ऋषीने तिचे ग्रहण केले। नंतर उच्चेश्रवा नावाचा घोडा निघाला। तो चंद्राप्रमाणे शुभ्र होता। तो घेण्याची बळीने इच्छा प्रकट करून तो घेतला। तेव्हा इंद्राने भगवंताच्या आदेशानुसार स्वतःची इच्छा आवरून धरली। यानंतर ऐरावत नावाचा शुभ्र श्रेष्ठ हत्ती निघाला। कैलासाच्या शुभ्र वर्णावर मात करतील असे त्याला शिखरांसारखे चार दात होते। त्यानंतर कौस्तुभ नावाचा पद्म रागमणी समुद्रातून निघाला। आपल्या हृदयावर धारण करण्यासाठी तो आपल्याकडे असावा असे भगवंतांना वाटले। परीक्षिता, यानंतर स्वर्गलोकाची शोभा वाढवणारा कल्पवृक्ष पारिजातक निघाला। तू ज्याप्रमाणे पृथ्वीवर सर्वांच्या इच्छा पूर्ण करतोस त्याप्रमाणे तो याचकांच्या इच्छा त्यांनी मागितलेल्या वस्तू देऊन पूर्ण करणारा होता। यानंतर सुंदर वस्त्रे नेसलेल्या आणि गळ्यामध्ये सुवर्ण हार घातलेल्या अप्सरा प्रकट झाल्या। त्या आपली मोहक चाल आणि विलासपूर्ण नेत्र कटाक्षांनी देवांना सुख देणाऱ्या ठरल्या। त्यानंतर मूर्तिमंत शोभा अशी भगवंताची नित्यशक्ती लक्ष्मीदेवी प्रकट झाली। विजेप्रमाणे चमकणाऱ्या तिच्या तेजाने सर्व दिशांमध्ये झगमगाट पसरला। तिचे सौंदर्य, औदार्य, तारुण्य, रूप, रंग आणि महिमा यांनी सर्वांचे चित्त वेधून घेतले। देव, असुर, मनुष्य अशा सर्वांना वाटले की ही आपल्याला मिळावी। तिला बसण्यासाठी इंद्राने एक मोठे विलक्षण सुंदर आसन आणले। श्रेष्ठ नद्यांनी मूर्तिमंत होऊन तिला अभिषेक करण्यासाठी सोन्याच्या घड्यातून पवित्र पाणी आणले। पृथ्वीने अभिषेकासाठी योग्य अशा सर्व औषधी दिल्या। गायीने पवित्र पंचगव्य आणि वसंत ऋतूने चैत्र वैशाखात मिळणारी सर्व फुले फळे आणून दिली। ऋषींनी विधीपूर्वक तिला अभिषेक केला। गंधर्व मंगलगान करू लागली। नर्तकी नाच करीत गाऊ लागल्या। मेघ देह धारण करून मृदंग, डमरू, ढोल, नगारे, रणशिंगे, शंख, वेणू आणि वीणा मोठमोठ्याने वाजू लागली। तेव्हा हातात कमळ घेतलेल्या लक्ष्मीदेवीला दिग्गजांनी पाणी भरलेल्या कलशाने स्नान घातले। त्यावेळी ब्राह्मणाने वेदमंत्र म्हटले। तिला समुद्राने पिवळी रेशमी वस्त्रे दिली। वरुणाने वैजयंती माळ समर्पण केली। मधाने धुंद झालेले भ्रमर तिच्यावर गुंजारव करीत होते। प्रजापती विश्वकर्म्याने निरनिराळ्या प्रकारचे दागिने, सरस्वतीने मोत्यांचा हार, ब्रह्मदेवानी कमळाने नागानी दोन कुंडले तिला दिली। स्वस्ती मंत्र म्हटल्यावर लक्ष्मी आपल्या हातात कमळांची माळ घेऊन तिथून निघाली। माळेच्या आजूबाजूला तिच्या सुगंधाने धुंद झालेले भुंगे गुंजारव करीत होते। त्यावेळी लक्ष्मीच्या मुखाची शोभा अवर्णनीय होती। सुंदर गालावर कुंडले डोलत होती। तिचे मुख लज्जायुक्त मंद हास्याने शोभत होते। तिची कंबर बारीक होती। पुष्ट असे दोन्ही स्तन केशरी चंदनाची उटी लावलेली होती। जेव्हा ती चालत असे तेव्हा तिच्या पायातील नुपुरांचा मधुर झंकार निघत होता। त्यावेळी ती फिरणाऱ्या सुवर्ण वेलीप्रमाणे शोभत होती। आपल्यासाठी एखाद्या निर्दोष आणि सर्व उत्तम गुणांनी नित्ययुक्त अविनाशी पुरुषाच्या ती शोधात होती। परंतु गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध, चारण, देव इत्यादींमध्ये तिला असा पुरुष आढळला नाही। जो तपस्वी होता त्याने क्रोधावर विजय मिळवलेला नव्हता। कोणाला ज्ञान होते परंतु तो अनासक्त नव्हता। कोणी थोर होते परंतु त्यांनी कामाला जिंकले नव्हते। ज्याला दुसऱ्याचा आश्रय घ्यावा लागतो त्याला ईश्वर कसे म्हणायचे? काही जण धर्माचे आचरण करणारे होते परंतु त्यांचे प्राण्यांवर प्रेम नव्हते। क्वचित त्याग होता परंतु तो मुक्तीला कारणीभूत होणारा नव्हता। काहींच्या मध्ये शौर्य होते परंतु ते काळावर मात करणारे नव्हते। सनकादिकांसारखे जे गुणातीत होते ते वर होणारे नव्हते। काहींनी दीर्घ आयुष्य प्राप्त करून घेतले आहे परंतु त्यांचे वर्तन योग्य नाही। काहींचे वर्तन मला योग्य आहे परंतु त्यांच्या आयुष्याविषयी काही सांगता येत नाही। काही जणांमध्ये दोन्ही गोष्टी आहेत परंतु त्यांचे वागणे अमंगल असते आणि सर्व मंगलगुण ज्यांच्या ठाई आहेत ते मला इच्छित नाहीत। असा विचार करून श्री लक्ष्मीदेवीने आपल्याला इष्ट वाटणाऱ्या भगवंतांनाच वर म्हणून निवडले, कारण त्यांच्यामध्ये सर्व सद्गुण नित्य निवास करतात पण प्राकृत गुण त्यांना स्पर्श करीत नाहीत। आणि माझी सिद्धी त्यांची इच्छा धरतात परंतु ते कोणाचीच अपेक्षा करीत नाहीत। शिवाय लक्ष्मीदेवीचे एकमेव आश्रय भगवंतच आहेत म्हणून तिने त्यांनाच वरले। जिच्याभोवती चारी बाजूंनी धुंद भ्रमर मधुर गुंजारव करीत आहेत अशी ताज्या कमळांची सुंदर माळ लक्ष्मीदेवीने भगवंताच्या गळ्यात घातली आणि लज्जायुक्त हास्याने शोभणाऱ्या नेत्रांनी आपले निवासस्थान असलेल्या त्यांच्या वक्षस्थळाकडे पाहत ती त्यांच्याजवळ उभी राहिली। त्रैलोक्य निर्मात्या भगवंतांनी
त्या जगज्जननी श्री लक्ष्मीदेवीला सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचे निधान अशा आपल्या वक्षस्थळावरच स्थान दिले. लक्ष्मीदेवीने तिथे विराजमान होऊन आपल्या कारुण्यपूर्ण नेत्र कटाक्षाने तिन्ही लोक लोकपालाने आपल्या प्रजेची भरभराट केली. त्यावेळी शंख, तुतारी, मृदंग इत्यादी वाद्ये वाजू लागली. गंधर्व अप्सरासहित गाऊ नाचू लागली. त्या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला. ब्रह्मदेव, रुद्र, अंगिरा इत्यादी सर्व प्रजापती पुष्प वर्षाव करीत भगवंताचे गुण, स्वरूप, लीला इत्यादींचे यथार्थ वर्णन करणाऱ्या मंत्रांनी त्यांची स्तुती करू लागली. देव, प्रजापती आणि प्रजा लक्ष्मीदेवीच्या कृपादृष्टीने शील इत्यादी उत्तम गुणांनी संपन्न होऊन अतिशय सुखी झाले. परीक्षिता, इकडे लक्ष्मीदेवीने जेव्हा दैत्य आणि दानवांची उपेक्षा केली तेव्हा ते निर्बळ, आळशी, निर्लज्ज आणि लोभी झाले. यानंतर कमलनयना कन्येच्या रूपात वारुणी देवी म्हणजे सुरा प्रकट झाली. भगवंताच्या अनुमतीने ती दैत्यांनी घेतली. त्यानंतर महाराज कश्यप पुत्रांनी अमृताच्या इच्छेने जेव्हा आणखी समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून एक अत्यंत अलौकिक पुरुष प्रकट झाला. त्याचे बाहू लांब आणि पुष्ट होते. त्याचा गळा शंखाप्रमाणे असून डोळ्यात लालिमा होती. वर्ण सावळा होता. गळ्यात पुष्पहार व प्रत्येक अंग अलंकाराने सुशोभित होते. पितांबर परिधान केलेल्या त्याच्या कानात चमचमणारी रत्न कुंडले होती. रुंद छाती, तारुण्यावस्था, सिंहासारखा पराक्रम, सुंदर अशा कुरळ्या केसांच्या भुरभुरणाऱ्या बटा यामुळे तो फारच सुंदर दिसत होता. त्याच्या हातामध्ये कडे आणि अमृताने भरलेला कलश होता. तो साक्षात विष्णूंचा अंशावतारच होय. तोच आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरी या नावाने प्रसिद्ध झाला. यज्ञ भाग घेण्यास तो पात्र होता. जेव्हा दैत्यांची दृष्टी त्याच्यावर व त्याच्या हातातील अमृताने भरलेल्या कलशावर पडली तेव्हा त्यांनी अत्यंत चपळाईने तो अमृत कलश हिसकावून घेतला. खरे तर समुद्र मंथनातून निघालेल्या सर्व वस्तू त्यांनाच हव्या होत्या. असुर जेव्हा तो अमृत कलश घेऊन निघून गेले तेव्हा खिन्न झालेले देव भगवंतांना शरण आले. त्यांची दीनवाणी दशा पाहून भक्तवांच्या कल्पतरू भगवंत त्यांना म्हणाले, देवानो तुम्ही खेद करू नका. मी आपल्या मायेने त्यांच्यात फूट पाडून तुमचे काम करून देतो. परीक्षिता, अमृताचा लोभ सुटलेल्या दैत्यांमध्ये त्याच्यासाठी आपापसात भांडण सुरू झाले. सर्वजण म्हणू लागले की मी अगोदर पिणार, अगोदर मी, तू नाही, तू नाही. हे राजा, ज्यांनी कलश हिसकावून आपल्या हातात घेतला होता त्या बलवान दैत्यांना दुर्बल दैत्य वसरामुळे विरोध करू लागले. ते त्यांना वारंवार म्हणू लागले की बंधूनो, देवाने सुद्धा आमच्या बरोबरीनेच परिश्रम केले आहेत, म्हणून त्यांना सुद्धा यज्ञ भागाप्रमाणे यातील वाटा मिळाला पाहिजे. हा सनातन धर्म आहे. एवढ्याच सर्व युक्त्या जाणणाऱ्या भगवंतांनी अत्यंत अद्भुत आणि अवर्णनीय अशा स्त्रीचे रूप धारण केले. शरीराचा रंग सुंदर निळ्या कमलाप्रमाणे श्यामल होता. अंग प्रत्यंगे अत्यंत आकर्षक होती. दोन्ही कान समान असून कुंडलांनी सुशोभित होते. सुंदर गाल आणि उंच नाक यांनी मुख रमणीय वाटत होते. नव तारुण्यामुळे स्तन भरदार आणि कंबर बारीक होती. मुखातून निघणाऱ्या सुगंधामुळे, धुंद होऊन गुणगुणणाऱ्या भ्रमरामुळे डोळ्यात भीती तरळत होती. आपल्या लांबसडक केसांमध्ये तिने उमललेल्या मोगऱ्याची वेणी घातली होती. सुंदर गळ्यामध्ये हार आणि सुंदर भुजांमध्ये बाजूबंद शोभत होते. तिच्या पायातील नुपूर रुणझुन रुणझुन असा मधुर ध्वनी करीत होते आणि स्वच्छ साडी परिधान केलेल्या कटीवर कमरपट्टा शोभत होता. आपल्या सलज्ज स्मितपूर्वक फेकलेल्या विलासपूर्ण नेत्र कटाक्षांनी मोहिनी रूपधारी भगवान दैत्य सेनापतींच्या चित्तामध्ये वारंवार काम उद्दीपित करू लागले. या ठिकाणी आठवा अध्याय समाप्त झाला. भगवान श्री कृष्णार्पणमस्तू.